हनुमंत मामा आपल्या बरोबर होते, चौकदार मामा तेच आमचे हनुमंत मामा। आणि ते मामा असताना मात्र त्यांनी लंका उभीच्या उभी भस्म केली, एका सेकंदामध्ये लंका भस्म झाली। आता माहिती आहे भगवंत हा स्वतःच्या भक्तांचं रक्षण करतो, पण तुम्ही म्हणाल आम्ही संकटात होते त्यावेळेला तर भगवंत आम्हाला वाचवण्यासाठी आला नाही, मग कशा पद्धतीने भगवंत कशी रक्षा करतो? न दंड मादा इति पशुपालवत रक्षन्ति। भगवंत हातामध्ये काठी घेऊन माझे ढोरं कुठे गेलं, माझी गाई कुठे गेली, माझी बकरी कुठे गेली असं रक्षण नाही करत, असं रक्षण भगवंत नाही करत। न दंड मादा इति पशुपालवत रक्षन्ति। मग भगवंत रक्षण कसं करतो? तर त्या भगवंताचं नामस्मरण केलं की बरोबर तो अशा पद्धतीने काहीतरी रचना रचतो की त्याच्यापासून आपल्याला फायदा असतो। क्षणार्धासाठी वाटतं की हे किती दुःखमय आहे आपल्यासाठी, पण ज्या वेळेला ते त्याने ते घडवलेलं असतं त्याच्या काही वेळानंतर काही कालांतराने आपल्याला कळतं यानेच आपलं रक्षण केलेलं आहे। आणि हे अनुभव करणं हे भक्ताचं काम असतं। मी त्या भगवंताची भक्त आहे, तुम्ही म्हणाल माई साहेब आम्हाला प्रत्येकालाच भेटायलाच पाहिजे, चालेल का असं? आता इतके हजारो संख्येने तुम्ही लोक बसलेले आहात, मी तर त्याची केवळ एक साधारणशी काय म्हणावं त्याचं नावाचं गुण गाणारी, मी असं एक प्रकारे त्याचा ठेका घेऊन घेतलेला आहे की जेव्हा मी तुम्हाला जन्म देशील तेव्हा तुझं गुण गाणारच मला बनव, आमची डील झालेली आहे देवाशी की जेव्हाही जन्म देशील तुझं गुण गाणारी बनव। आणि मग अशा हिशोबाने ठरलं, मग मी त्याची भक्त असूनही तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला मी भेटू शकत नाही, प्रत्येक व्यक्तीचं नाव मात्र मला माहीत पडू शकत नाही, पण तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम करता, तुम्ही प्रत्येक मला स्वतःच्या आईसारखं वडिलांसारखं प्रत्येक व्यक्ती माझ्यावर प्रेम करतो, पण तरी मी तुम्हाला भेटू शकेल का? शक्य आहे का? नाही आहे शक्य। मी तर त्याची साधारणशी भक्त आहे आणि तुम्ही हजारच्या संख्येने, भगवंताने तर संपूर्ण सृष्टीला जन्म दिलेला आहे, असंख्य असणारे कोट्यांमध्ये असणारी जितकीही मंडळी जन्माला येते ते सगळीची सगळी देवानेच उत्पत्ती केलेली आहे। काही लोक काय म्हणतात, आम्ही यांच्या वंशातले, आम्ही त्यांच्या वंशातले, आम्ही याच्या कुळातले, आम्ही त्याच्या कुळातले, आमच्या समाजाचे हे आहेत म्हणून आम्ही त्यांच्या वंशातले येतो, त्यांच्या समाजाचे ते आहेत म्हणून त्या वंशातले येतात, पण सामान्य जनतेला हे कळतच नाही इथून तिथून प्रत्येक व्यक्ती एकाच्याच वंशातला आहे, त्या भगवान श्रीरामाच्याच वंशातला। जन्म देणारा, उत्पन्न करणारा, पालन पोषण करणारा आणि आपलं मरण सुद्धा करणारा एकमेव तो परमात्माच आहे, म्हणून कधी चुकून हे बोलायचं नाही आमच्या वंशात, आम्ही या वंशातून, आम्ही या जातीतून, आम्ही या समाजातून, तुमची जात परमात्मा आहे, तुमचा धर्म परमात्मा आहे, तुमचा वंश परमात्मा आहे, तुमचं कुळ परमात्मा आहे, सगळं काही हा भगवंत आहे। मग एवढा भगवंताने तयार केलंय प्रत्येकासाठी तो देह धारण करून जाईल का? नाही। मग कशा पद्धतीने रक्षण करेल तो? हे रक्षण करण्यासाठी एका भक्ताला ते स्वतः समजून घ्यावं लागतं। कुणाकुणाचं भगवंताने रक्षण केलंय भविष्यामध्ये, भूतकाळामध्ये, पुराणांमध्ये काय वर्णन येतं कुणाकुणाचं रक्षण केलंय भगवंताने? भगवान श्री कृष्णाच्या चरितात वर्णन आहे, गोपाळ हे वणव्यामध्ये अडकले होते, वणवा म्हणजे काय? जंगलामध्ये लागलेली भीषण आग जी आपोआप लागते, सर सगळी गोपाळ मंडळी वणव्यामध्ये अडकली होती, पण त्यांच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्णाचं नाम उच्चारण चालायचं म्हणून एकाही गोपाळला काहीही झालं नाही, पूर्ण वन जळून भस्म झालं पण एकाही गोपाळला मात्र काहीच झालं नाही। प्रल्हादला होलिकेसोबत बसवण्यात आलं, होलिकेला वरदान प्राप्त झालं होतं की ही अग्नीमध्ये मात्र जळू शकणार नाही, होलिका घेऊन बसली प्रल्हादला स्वतःच्या मांडीवरती, लावली चिता, होलिका जळून भस्म झाली, पण प्रल्हादला मात्र धक्काही लागला नाही, कारण प्रल्हादच्या मनामध्ये नारायणाचं नामस्मरण चाललेलं होतं, केली ना रक्षा।
माता सीता, माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली। अग्निपरीक्षा जाऊन आली तरी सुद्धा माता सीतेच्या केसालाही धक्का लागला नाही, कारण तिच्या मनामध्ये रघुनाथांचं नामस्मरण होतं। कालच ज्यांचं आपण उदाहरण बघितलं, हनुमंतराय शेपटीला आग लावली, संपूर्ण लंका जळून भस्म झाली, पण हनुमंतरायांना काहीच झालं नाही, कारण मनामध्ये रामाचं नामस्मरण होतं। विभीषण लंकेतले सगळे घर जळून खाक झाले, पण विभीषणाचं घर जशाच्या तसं राहिलं, कारण विभीषणाच्या मनामध्ये प्रभू श्री रामचंद्राची भक्ती होती। केलं की नाही केलं रक्षण भगवंताने? केलंच। असंच असतं मध्ये, मनामध्ये भगवंताच्या प्रती नामस्मरण असावं, भक्ती असावी। भगवंत जे करतो ते काही ना काही कारणानेच करतो, स्वतःच्या उद्धारासाठीच करतो, हे भक्ताला समजता आलं पाहिजे। आणि आता मात्र हनुमंतरायांनी संपूर्ण लंकेचं दहन केलं। हनुमंतराय तिथून मात्र प्रस्थान झाले आणि सगळीकडे चहूकडे मात्र निघत असताना जोरदार अशी गर्जना केली। आणि मग काय, चलत हनुमंतराय मात्र तिथे पोहोचले आणि समुद्राच्या पार करता बरोबर तिथे पोहोचल्यानंतर मात्र जी वानर मंडळी चिंतित झाली होती की आता जर माता सीतेचा पत्ता लागला नाही तर आपला वध होऊन जाईल, त्या सगळ्यांनी ऐकलं की हनुमंतराय जाऊन आलेत आणि बघितलं तर काय, माता सीता तिथे होत्या। सगळ्या वानरांच्या प्राणमध्ये प्राण आला, पुन्हा ते जीवित झाले, जणू काही त्यांचं नवीन जन्मच झाला, एवढे आनंदित झाले। आणि हनुमंतराय यांच्या चेहऱ्यावरती मात्र भरपूर असं तेज दिसत होतं, एवढे सुंदर असणारी ही मंडळी। आणि मग हनुमंतरायांना घेऊन सगळी वानर मंडळी निघते। आता वानरांना भूक लागलेली असते आणि म्हणून माता सीतेची वार्ता मिळाली आहे म्हणून मनसोक्त ते फलहार करण्यासाठी जातात। कोणी इकडे उड्या मारताय, कोणी तिकडे उड्या मारताय, फळं खातायत, झाडं तोडतायत, पाणी पितायत। सगळी वानर मंडळी निघाली आणि निघाल्यानंतर सगळ्यांनी बातमी वनरराज वानरराज सुग्रीवला सांगितली की हनुमंतराय हे समुद्र लांघून आले आहेत, आम्हाला माहीत पडलं की माता सीता समुद्राच्या पार आहेत, लंकेमध्ये आहे, अशोक वाटिकामध्ये आहेत, अशोक वाटिकेमध्ये जाऊनच आले आणि बघून आले। आणि सुग्रीवाला देखील मात्र आनंद झाला। जी
हनुमंतराय सुग्रीवला भेटतात. सुग्रीव मात्र ही बातमी प्रभू श्रीरामचंद्रांकडे देतात आणि प्रभू श्रीरामचंद्र हनुमंतांना मात्र स्वतःच्या हृदयाजवळ घेतात आणि काय म्हणतात, सुनत कृपानिधी. जसं कृपानिधीने म्हणजे भगवंताने ऐकलं तसं हनुमंताला विचारायला लागले, कुठे होती माझी सीता, कशी आहे माझी सीता, काय करते ती. आणि प्रभू श्री रामचंद्रांनी मात्र असं विचारल्यानंतर हनुमंतराय पूर्ण हकीकत सांगतात. आम्हाला संपतीने सांगितलं की समुद्राच्या पार अशोक वाटिकामध्ये आहे. आम्ही तेच बघायला गेलो, कोणाकडून पार होत नव्हता, मी समुद्र पार करून मात्र गेलो. आणि गेलो असताना बघतो तर काय, माता सीता मात्र खिन्न होऊन दुखी अवस्थेमध्ये तिथे बसल्या होत्या. मात्र डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा असायच्या आणि मुखातून सतत रामचंद्रांचं नामस्मरण करत असायच्या. स्वतःची हालत मात्र त्यांनी खराब करून घेतली आहे. आणि त्यांनी मला एक संदेश पाठवलाय. त्यांनी मला सांगितलं की जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांना सांग, ज्या पद्धतीने तुम्ही इंद्रपुत्र जयंत जो कावळ्याचं रूप धारण करून आला होता त्याला तुमच्या बाणांचा पराक्रम दाखवला, त्याच हिशोबाने तुम्ही या रावणाला देखील तशाच पद्धतीने बाणांचा पराक्रम दाखवा. आणि माता सीतेने ठणकावून सांगितलं आहे, तुम्ही जर एक महिन्याच्या आत मला घ्यायला नाही आला तर माझे प्राण चालले जाते, मी जिवंत राहणार नाही, म्हणून लवकरात लवकर प्रभू मला इथून घेऊन जाण्यासाठी या. आणि अशा दयनीय अवस्थेत मात्र माता सीता रडत असायच्या आणि फक्त राम राम रघुनाथ रघुनाथ असं करत असायच्या. आणि हे सगळं मात्र वर्णन हनुमंतराय प्रभू श्री रामचंद्रांकडे सांगतात. आता त्याचबरोबर रामचंद्रांना माता सीता तिथे आहेत हे ऐकून आनंद तर झालाच, पण त्याच्याही पेक्षा जास्त आनंद काय झाला, प्रभू श्री रामचंद्र हनुमंतांना बोलवतात, स्वतःच्या बाजूला बसवतात आणि मात्र विचारतात, बाळा तू एवढा मोठा समुद्र कसं काय लांबून गेलास, आणि गेला तर गेला परंतु एवढी सोन्याची लंका कशी जाळली. हे मात्र स्वतः प्रभू श्री रामचंद्रांना नवल वाटायचं हनुमंत रायांनी हे कसं केलं आणि म्हणून वर्णन केलं जाईल. कहू कभी पवन वाले भगवंताला स्वतःला नवल वाटलं, हनुमंता मला एक सांगा, तुम्ही गेलात तर खरं समुद्र लांगून परंतु तुम्ही लंका जाळली कशी. यावरती हनुमंतराय फार मजेशीर उत्तर देतात, भगवंता तुम्हाला तर माहीतच आहे मी कोण आहे, वानर. आणि वानराचा स्वभाव काय असतो, त्या लोकांनी असं केलं मला तिथे जबरदस्ती बांधलं, माझी शेपटी घेतली त्या शेपटीला तेलाचे कापड बांधले, माझ्या शेपटीला आग लावून दिलं, आता मला आग लागेल तर मला त्रास तर होणारच आहे ना, आणि त्रास झाला तर मी थोडी शांत तिथे देवासारखा बसून राहील, उड्या तर मारणारच आहे ना, आणि उड्या का मी साधा मारेल, त्यातही मी माकड आहे त्यातही मी वानर आहे, तर वानराच्या उड्यात इथून उडी मारली की तिथून जातो. आपण तर बघतच असाल, आपल्या इथे एका झाडावरून असा लटकला की तिकडे फांदीवर कुदला. मला सांगा प्रभू, मला फार त्रास होत होती, फार इजा होत होत्या, आणि माझ्या वानराच्या स्वभावाप्रमाणे मी एका महलावरून दुसऱ्या महलावर, एका घरावरून दुसऱ्या घरावर असं उड्या मारत गेलो, आणि मला काय माहीत होतं की माझी जी शेपूट आहे ती शेपूट मात्र प्रत्येक ठिकाणी आग लावून देईल.
प्रभू श्री रामचंद्र हसायला लागले। हनुमंतांची ही लीला बघून मात्र प्रभू श्री रामचंद्रांना सुद्धा मात्र हास्य येतं। आणि पुन्हा प्रभू श्री रामचंद्र हनुमंताला स्वतःच्या हृदयाशी लावतात। आणि आता मात्र राजे सुग्रीवला सांगतात, वानरराज आता आपण तयारी करूया आणि निघूया, प्रस्थान करूया, नाहीतर माझ्या सीतेचं काही खरं नाही आणि सीता नसेल तर मी मात्र जिवंत राहू शकणार नाही, आणि म्हणून आपण आता मात्र निघायला पाहिजे। सुनी प्रभू वचनी कही कपिर प्रभूने ऐकलं की आता आपल्याला सीतेचा पत्ता माहीत पडलाय म्हणून आता आपण निघायला हवं। प्रभू श्री रामचंद्रांनी सगळ्यांना आज्ञा दिली, सगळी मंडळी मात्र एकदम जोरदार तयारीत तयार झाली। सेनेमध्ये फार बलाढ्य असे असणारी वानर होते, अस्वल होते। अस्वल वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचे होते, कोणता पांढरा आहे, कोणता चॉकलेटी आहे, कोणत्या काळ्या रंगाचा आहे, कोणता मेंदी रंगाचा आहे, प्रत्येक प्रकारचे अस्वल, प्रत्येक प्रकारचे माकड, हत्तीसारखं बळ असणारे वानर, कधी कधी तर हत्तीपेक्षाही द्विगुणित असणारी ताकद, हे मात्र तयारी करत होते। आणि भगवंताचा ऐकता बरोबर मात्र ते तयार झाले आणि जय श्रीराम जय श्रीराम असं घोषणा करत करत ते तयार झाले आणि प्रस्थान करू लागले, ते निघाले। आणि आता निघालेले असताना मात्र माता सीतेला शकून होत होते, शुभ शकून, आणि रावणाबरोबर मात्र अपशकून होत होते। रावण तर होताच निर्दयी, तो अपशकून मात्र काही मानायचा नाही, तो स्वतःच भूत पिशाच राक्षस होता, तो कशाला अपशकून मानेल, पण माता सीतेला मात्र शकून होत असायचे आणि म्हणून वर्णन केलं जातं, जुई जुई सगुनी जाने की होई, माता सीतेबरोबर जेही शुभशकून होत आहेत ते सगळे शुभशकून मंदोदरी बघत असते। मंदोदरीला देखील बातमी कळते की प्रभू श्री रामचंद्र यांनी तिथून प्रस्थान केलंय। मंदोदरी स्वतःचा पती रावण याच्याकडे जाते, त्याच्याकडे गेल्यानंतर मात्र ती त्याला समजवते, प्रभू स्वामी माझा ऐकाल का? रावण म्हणतो, बोल काय म्हणतेस? तुम्ही नका हो प्रभू श्री रामचंद्रांशी विरोध करू, तो जगाचा परमात्मा आहे, तुम्हा आम्हाला तयार करणारा म्हणजे तो रामच आहे, सृष्टी निर्माण करणारा म्हणजे रामच आहे, अनेक राक्षसांचं प्रत्येक जन्मामध्ये जन्म घेऊन अवतार घेऊन उद्धार करणारा म्हणजे रामच आहे, तुम्ही नका त्याचा विरोध करू, एवढं माझं ऐकून घ्या। आणि अशी विनंती ती करत असताना मात्र रहस्य
मंदोदरी मात्र रावणाला सगळं समजवते, नका तुम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घेऊ. पण रावण काय म्हणतो, मला माहीतच होतं स्त्री ही भित्री असते. काय असते, काय बोललाय तो, स्त्री भित्री असते. असे शब्दांमध्ये वर्णन आहे बरं, किती घाबरतेस म्हणे तू, स्वतःचा स्त्रीपणा मात्र तू काही सोडणार नाहीस. तुम्हाला काय वाटतं स्त्री भित्री असते? स्त्री भित्री असते काही ठिकाणी माहिती काय वर्णन आहे, शूद्र पशु आणि स्त्रिया यांना काठी मारल्याशिवाय, यांना दंड दिल्याशिवाय ह्या लाईनीवर येत नाही असं लोकांनी लिहून ठेवलंय. शूद्र पशु आणि स्त्रिया यांना मारल्याशिवाय, यांना रागवल्याशिवाय ह्या मात्र काही लाईनीवर येत नाहीत किंवा त्या सुधरत नाहीत. या शब्दाशी कोण कोण सहमत आहे त्यांनी हात वर करायचा आहे, कोण कोण सहमत नाहीये त्यांनी हात वर करायचा आहे. तुम्ही कोणत्या चिच्यात हात उचलणार नाही, रागवावं पण लागतं स्त्रीला, है ना. मग काही लोक ज्यांनी या कलियुगामध्ये पाप्यांचा जन्म घेतलाय, नीच कुळातले सर्वात जास्त भ्रष्ट लोक, तेच लोक स्त्रियांवरती अशा पद्धतीच्या टीका करतात. त्यांची जात सर्वात जास्त तुच्छ असते, गटरीची सुद्धा त्यांना आपण उपमा देऊ शकत नाही. घाणीतल्या घाणीत नरकात असणाऱ्या जीव जंतू रौरवांची सुद्धा उपमा आपण त्यांना देऊ शकत नाही, असे नीच लोक मात्र स्त्रियांवरती टीका करतात. पण कशा पद्धतीच्या टीका करतात, की स्त्रीला मारलंच पाहिजे, सुधरवलंच पाहिजे अशा पद्धतीने. मनुष्य असं आहे की मनुष्याला आई वडिलांचं रागवणं असणं गरजेचं आहे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. कोणाचं रागवणं, आई वडिलांचं. असं समजून घ्या, ज्या आई वडिलांनी स्वतःच्या लहान लेकराला कधी आयुष्यात एक चापटही मारली नाही ना, तो बिघडल्याशिवाय राहत नाही. एक चापट तरी पाहिजेच, एक धाक तरी स्वतःच्या लेकराला पाहिजेच. मग तो तुमचा मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, कोणीही असू द्या, आई वडिलांनी रागवणं हा आई वडिलांचा अधिकार आहे. आई वडील कोणालाही रागू शकतात, परंतु तुम्ही जर एखाद्या लिंगाला धरून बसले की स्त्रियांनाच असं करायला पाहिजे आणि त्या तुच्छच असता, तर हे सर्वात मोठं पाप आहे. आणि मग माहितीये, आधीच्या काळातून तर आतापर्यंत जे स्त्रियांवरती अन्याय अत्याचार झाले ना, अशा लोकांनी असे शब्द लिहून ठेवलेत म्हणून झालेत. व्हायचे की नाही व्हायचे, आधीच्या काळामध्ये अंश अन्याय अत्याचार, विनाकारण बायकोला मारणं व्हायचं, है ना, विनाकारणच मारणं. कोणामुळे, या लोकांमुळे हे सगळं झालं. आई वडिलांनी मारणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, आई वडिलांनी रागवणं हा त्यांचा अधिकार आहे. पण विनाकारण स्त्रियांवरती टीका करणारा यांचा हा अधिकार नाही. आणि त्याच गंतीतला हा रावण होता, म्हणजे त्याला त्याचं हे पात्र प्रभू श्री रामचंद्रांनी त्याच हिशोबाने बनवलेलं होतं. बघितलं, रामात आणि रावणात काय फरक आहे, रामात आणि रावणात काय फरक आहे. राम महादेवांचे भक्त होते, रावण सुद्धा महादेवाचा भक्त होता, साधा सुद्धा भक्त नव्हता तो महादेवाचा. तांडव स्तोत्र माहिती आहे ना, जटाटवी गलज्वल प्रवाह पाविकस्थली गले विलंब विलंबिताम, अशा पद्धतीने असलेलं एवढं सुंदर तांडव स्तोत्र हे रावणाने लिहिलंय, रावणाने, कळलं. रावणही महादेवाचा भक्त होता, रामही महादेवाचा भक्त होता. प्रभू श्री रामचंद्र ऐश्वर संपन्न होते, रावण दुप्पटचा ऐश्वर संपन्न होता. म्हणजे जर आपण मनुष्य रूपामध्ये बघितलं तर मग दोन्हीही ऐश्वर संपन्न आहेत, दोन्हीही भक्त आहेत. प्रभू श्री रामचंद्र ज्ञानी होते, रावणही ज्ञानी होता. म्हणजे पुराण ग्रंथ ज्योतिषशास्त्र असेल, अनेक प्रकारचे शास्त्र असतील, काही असू द्या, सगळ्या बाबतीतलं ज्ञान रावणाला होतं.
पण रावणामध्ये आणखी एक गोष्ट काय होती जास्त माहिती आहे? सर्वात खतरनाक असलेली ही गोष्ट असते जी कोणत्याही मनुष्याला जर येऊ द्या, कोणत्याही व्यक्तीला जर येऊ द्या, भगवंताला येऊ द्या, संतांना येऊ द्या, त्याचा नाश झाल्याशिवाय राहत अहंकार. तो अहंकार मात्र कुठून कुठून भरलेला होता रावणामध्ये. त्या अहंकाराच्या बळावर सगळ्यांना तुच्छ लेखायचा, त्या अहंकाराच्या बळावर स्त्रियांना तुच्छ लेखायचा, त्या अहंकाराच्या बळावर भगवंताला तुच्छ लेखायचा, त्याच अहंकाराच्या बळावर साधू संतांना तुच्छ लेखायचा, असा हा रावण होता. ती गोष्ट वेगळी आहे. आपण जर तत्वज्ञानाने बघितलं की रावणाचं पात्र भगवंतानेच बनवलंय, पण कशासाठी बनवलंय? सामान्य जनतेला हे कळून देण्यासाठी बनवलंय, तुझ्यात जर अहंकार जागृत झाला ना तर तुझा सुद्धा रावणासारखाच नाश होणार आहे. याच्यासाठी आहेत या लोककथा, याच्यासाठीच आहेत या तयार केलेल्या सगळ्या प्रगट असलेल्या कथा. या कथांचा कोणता पुरावा असो नसो फरक नाही पडत, पण हे का तात्विक अर्थाने तयार केलंय की अरे सावधान, ऐकलंयस ना तू त्या रावणाबद्दल? लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी. एवढे घर होते, एवढे घर होते, एवढा श्रीमंत होता, एवढा श्रीमंत होता, खूप श्रीमंत होता. आजकालची श्रीमंती बघितली नाही जात का? की श्रीमंत कोणाला म्हटलं जाईल गड्या? ज्याच्याकडे दोन तीन गाळ्या असतील, बंगला जरा चांगला असेल, पांढऱ्या रंगाच्या फरच्या त्याच्या घरामध्ये लागलेल्या असतील, 10 एकरपेक्षा जास्त, 20 एकरपेक्षा जास्त ज्याच्याकडे शेती वगैरे असेल, खाताना पिताना मात्र तो रोज काजू बदाम पिस्ता अक्रोड अंजीर हे सगळं सेवन करत असेल. गरीबाला भेटतं का ते? नाही. किती किलो असतं ते मला सुद्धा माहीत नाही, महागच असतं ना. पण ते फळं मात्र भारी क्वालिटीचे तो स्वतःच्या घरामध्ये ठेवेल, सगळं काही बेस्ट क्वालिटीचं ठेवेल, कारण तेवढा पैसा त्याला खर्च करण्यासाठी आहे त्याच्याकडे, असं आपल्याला वाटतं की तो व्यक्ती श्रीमंत आहे, असं लौकिक लोकांना वाटतं की तो व्यक्ती श्रीमंत आहे. आता ठीक आहे, ज्याच्या नशिबाने ज्याच्याकडे पैसा आहे तो त्याच्या हिशोबाने ते करणारच आहे, तोही नशिबाचा खेळ, आणि नशिबापेक्षा तो मेहनतीचा खेळ आहे. श्रीमंत होण्यासाठी सुद्धा मेहनत लागते. विचार करा, पूर्वजांनी दिलेली जमीना जरी असल्या, सगळं ऐश्वर्य संपन्न तरी जरी असली ना, तरी त्या श्रीमंताला जर एक दिवस आळस दाखवू द्या ना, त्याचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला दरिद्री त्याच्या घरामध्ये येता वेळ लागणार नाही. मग ही एवढी ऐश्वर्य संपन्नता आहे असं आपल्याला एवढूसं वाटतं, पण रावणाचं काय होतं? खाणं सोन्याच्या ताटात, झोपणं एवढ्या मोठ्या रेशमच्या गादीवरती, स्वतःच्या शयन कक्षामध्ये जाण्यासाठी तो पायी पायी जात असे. पण आपण जर त्या काळात असतं तर आपल्याला कार घेऊन जावं लागलं असतं, एवढे दूर दूर त्याच्या रूमा होत्या, एवढे मोठे मोठे त्याचे घर होते. खरं आहे, बरं आहे. रावणाच्या एका खोलीमध्ये जाण्यासाठी आपल्याला गाडी घेऊन जावं लागलं असतं, घरामध्ये फिरत फिरतच आपल्याला रोज 1000 रुपयाचं डिझेल संपलं असतं, एवढा श्रीमंत मात्र रावण होता. पण कशाने वाया गेला? अहंकाराच्या बळावर तो वाया गेला. आणि पुन्हा हाच अहंकार त्याच्यामध्ये जागृत होता, आणि तो म्हणतो अरे स्त्री, तू मात्र तुझा स्वतःचा स्वभाव सोडणार नाही, भित्रा स्वभाव, घाबरते तू. आणि म्हणून तू तुझा स्वभाव सोडू शकत नाही म्हणून घाबरत आहेस, तर आत्ता मात्र तू मला हा घाबरवण्याचा प्रयत्न करू नको, मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. पत्नी आहेस, पत्नी म्हणून राहा. आता काय सांगावं? अनेक स्त्रियांबरोबर हे देखील हमेशा घडत असतं. बाई आहे ना तू, बाई सारखी राह ना, जा घरात, बाई घरात, बाई आहे ना तू, बाई सारखी राह, कमाल आहे. जिथे चुकलं तिथे बोलणं गोष्ट वेगळी, पण काही लोकांची भारतामध्ये अशी मेंटॅलिटी आहे, बाई आहे ना तू, स्त्री आहे ना तू, कस काय व्यापारामध्ये बोलते. आज फार प्रगती झाली आहे, फार प्रगती झाली आहे, खतरनाक प्रगती झाली आहे. दोन्ही पती पत्नी व्यवहार सांभाळतात एवढी प्रगती झाली आहे. पण तरीसुद्धा काही काही असे लोक असतात जे शिकलेले जरी असले, शिक्षणही त्यांचं झालेलं असलं, तरी ते म्हणतात स्त्री आहे ना तू, बाई आहे ना तू, बायको आहे ना, बायको सारखी राह.
माय बनायचा प्रयत्न नको करू, घरात जा, अशा प्रकारे बोलणारे लोक। आणि तोच डायलॉग रावणाने बोलला, समजून घ्या, तुमच्या घरात जर कोणी असे शब्द वापरत असेल म्हणायचं, हे मी रावणाशी लग्न केलंय पण मला तर रावण नकोच होता। रावणाने सुद्धा हेच डायलॉग मारलेले आहेत, तुम्हीही तसेच डायलॉग मारताय, तुम्हालाही भस्म करायची वेळ आलेली वाटत असं बोलून द्यायचं। पण रावण म्हणतो, पत्नी आहेस पत्नी सारखी राह, ठीक आहे। मंदोदरीने एक वेळेस समजवलं झालं, मंदोदरी मात्र गेली। पण आता मात्र दातांमध्ये दबून पडलेली जीभ हे उदाहरण आपण काल ऐकलं, कोण आहे या राक्षसी दातांमध्ये जबून पडलेली ती नाजूकशी जीभ, रावणाच्या लंकेमध्ये असणारा, राक्षसांमध्ये असलेला, स्थित असलेला रामाचा महान भक्त विभीषण। विभीषण मात्र रावणाकडे जातो, रावणाचे चरण स्पर्श करतो, म्हणतो, भाऊ मला माहीत आहे त्यांची कीर्ती, ऐकून घे माझं, कसा आहे भगवंत, त्यानेच मारीचीला मारलेला आहे, त्यानेच सुबाहूला मारलंय, त्यानेच ताळकाला मारलंय, प्रत्येक जन्मामध्ये तोच येतो, तोच सगळ्या राक्षसांचा संहार करतो, तुला हे माहीत आहे तरी तू असं का वागतोयस, अरे शरणागतीत जा तू त्यांच्या, त्यांच्या शरणागतीत जाशील, माता सीतेला जर सोडशील त्यांच्याकडे, तर तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। विभीषण समजवतो, रावण म्हणतो, ए तू माझा भाऊ आहेस की त्या रामाचा दास आहेस, विभीषण छाती ठोकून म्हणतो, मी तर रामाचाच दास आहे, रक्ताने जरी तुझा मी भाऊ असला तरी मी रामाचाच दास आहे, कोणतेच नाते कोणतेच बंधन कधी कधी कामा येत नाही। याचा अर्थ असा नाही की सगळे नाते तोडून टाकायचे, पण रियालिटी हीच असते की कोणते नाते कधी कधी वेळेला कामा येत नाही, बदलण्याची वृत्ती ही मनुष्याची असते। मनुष्य कसा असतो, या वातावरणाप्रमाणे असतो, वातावरण जसं जसं बदलत जातं ना तसं तसं मनुष्याची जात मात्र बदलत जाते, असा असलेला हा मनुष्य। आणि त्याच हिजोबाने मात्र काय होतं, विभीषण समजवत असतो, म्हणतो, मी रामाचाच दास आहे, रावण म्हणतो, तू रामाचा दास आहेस, चालता हो माझ्या नजरेसमोरून, या लंकेतून निघून चाललं जा। रावणाला असू द्या, मला जर वाटलं तर मी घेतो। आणि मग रावण म्हणतो, चालता हो, रावणाला मनातच असं वाटतं, आपण जर समजून घ्या या विभीषणाला लंकेतून काढून टाकलं ना भिकारी होऊन फिरेल हा, लंकेसारखं भोजन, राहण्यासाठी जागा, झोपण्यासाठी रेशम गादी, एवढे नौकर चौकर याला भेटणार नाही ना, त्या वेळेला मात्र त्याचा जीव तडफडेल। म्हणून मग रावणाला वाटतं याला अद्दल घडवायची, काही दिवसांसाठी जर याला बाहेर ठेवलं तर याची अक्कल मात्र ठिकाणावर येईल, पण त्याला हे माहीतच नाही रामाच्या दासाची अक्कल, रामाच्या दासाची बुद्धी, रामाच्या दासाचं चातुर्य रामाच्या चरणी असतं, किती लोकांनी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती बुद्धिमत्ता मात्र कोणी भ्रष्ट करू शकत नाही, जी निष्ठा आहे तीच निष्ठा जशीच्या तशी राहते। आणि असं सांगता बरोबर विभीषण मात्र जाताना रावणाच्या पाया पडतो, तर स्वतःच बंधुत्व त्याचं नातं मात्र सोडत नाही आणि राम राम म्हणत निघून जातो, आणि म्हणून वर्णन केलं जातं, जय yeah।
जसं रावणाने विभीषणाचा त्याग केला, विभीषण सगळं ऐश्वर संपन्नता भोग विलासाच्या गोष्टी तिथेच सोडतो, तिथून निघतो आणि जातो तो प्रभू श्रीरामचंद्रांकडे. आणि प्रभू श्रीरामचंद्रांकडे पोहोचता बरोबर त्याच्या मनाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो. जणू काही आता माझ्या हृदयामध्ये जो ऑक्सिजन मला भेटत नव्हता तो ऑक्सिजन मात्र आता मला पुन्हा भेटला प्रभू श्रीरामचंद्रानं बघता बरोबर. आणि मग विभीषण स्वतःची पूर्ण व्यथा सांगतो, भगवंता इतके दिवस झाले माझ्या जन्मापासून तर आतापर्यंत त्या राक्षसांच्या आत मी जात होतो, मी स्वतः तुच्छ राक्षस आहे, एका राक्षस म्हणून मला जन्म घ्यावा लागला, परंतु मात्र आता माझं जीवन सार्थक आहे, सोडून आला मी ते राक्षसी दुनिया, सोडून आला मी ते सगळे नाते सगळे संबंध सगळं तोडून मी तुझ्याजवळ आलो, सगळी माया सगळा मोह सोडून मी तुझ्याकडे आलो. हे सगळं काही मात्र विभीषण प्रभू श्रीरामचंद्रांकडे बोलतो. सुरुवातीला तर विभीषण जसा समुद्र पार करून आला तसा सुग्रीव मात्र त्याला म्हणायला लागला, ए कोण आहेस तू, प्रभू श्रीरामचंद्रांना भेटण्यासाठी आलायस. सगळे लोक चर्चा करायला लागले, रावणाचा भाऊ आलाय. तो म्हणायला लागला, मी रामाचा दास आहे. कोणालाच विश्वास वाटत नव्हता, तू तर शेवटी रावणाचा भाऊ आहेस, तू कस काय असेल रे दास, तुला आम्ही भेटू देऊ शकत नाही. काय सांगतायत, एक दास म्हणून भगवंताचा भक्त म्हणून जर तू वेश करून आलास आणि आमच्या प्रभूजींवरती जर तू आक्रमण केलंस तर कसं काय चालेल असं, म्हणून मात्र आम्ही तुला आज जाऊ देणार नाही. पण शेवटी प्रभू श्रीरामचंद्र करुण आणि त्यांच्या करुणाने काय केलं, येऊ द्या म्हणे. आणि आलं तर काय, भगवंत भेटले, भगवंताने हृदयाशी लावलं आणि मात्र प्रत्येकाला आता विश्वास झाला की हे विभीषण मात्र भगवंताचे निस्सीम असणारे भक्त आहे. आणि हनुमंत तर मात्र पहिलेच विभीषणांना भेटले. आता ठरतं पुढे वळायचंय, पण पुढे वळण्यासाठी मात्र आमच्या समोर आहे एवढा मोठा अथांग समुद्र. एवढा समुद्र पार तरी कसा करायचा, प्रत्येकाला काळजी पडली. त्यावरती विभीषण सर्वात नम्र असलेला व्यक्ती तो प्रभू श्रीरामचंद्रांना सांगतो, प्रभू श्रीरामचंद्र आपण जर समुद्राला विनंती केली तर नक्कीच समुद्र ऐकेल, कारण समुद्र भगवंत काही साधारण नाही. म्हणून तुम्ही विनंती करा आणि मग ते सगळं होईल. प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, बरोबर आहे तुमचं, तुमचं म्हणणं मला पटतंय की आपण अगोदर समुद्र भगवंतांना विनंती करायला हवी आणि मग सगळं भगवंत, म्हणजे असं भगवंत स्वतःच म्हणताय, सगळं मात्र भगवंत परमेश्वर नशिबाने बघून घेईल, असं प्रभू श्रीरामचंद्र शब्द काढतंय. यावर मात्र लक्ष्मणाला राग येतो, लक्ष्मणाला क्रोध येतो आणि लक्ष्मण काय म्हणायला लागतो, नाथ देव करे भगवंता हे काय ऐकतायस तुम्ही या विभीषणाचं, नशिबावर भरोसा ठेवताय, दैवावर भरोसा ठेवताय, नका ठेवू भरोसा, दैव दैव कोण करत, जे आळशी लोक असतात ते नशिबाच्या भरोश्यावर असतात, बघून घेईल सगळं काही नशीब आमचं, जे होईल ते बघितलं जाईल, हे आळशी लोकांचा स्वभाव आहे.
पण जे लोक खरे मनुष्य असतात आणि मेहनती असतात ते स्वतःचा मार्ग स्वतः शोधतात. हे लक्ष्मणाचे शब्द आहेत आणि हे लक्ष्मणाचे शब्द मात्र संत तुलसीदासजी सांगतायत. बघा केवढ्या सुंदर प्रकारे लक्ष्मणांचे विचार आहेत. काही लोक खरंच अशा वृत्तीचे असतात, देव जे करीन ते पाहिलं जाईल, देव जे करीन ते पाहिलं जाईल. अरे पण तू मेहनतही करत नाही ना, एक सेकंदाची एक परसेंटची पण तू जर मेहनत करत नाही तर काय करणार आहे देव तुझ्यासाठी. मग देव साक्षात कृष्ण जरी प्रगटला, तुझ्यासमोर बसला, त्याने काही जरी परिश्रम केले तरी सुद्धा तू जर तुझा अंग हलवला नाही तर काय होणार आहे, काहीच होणार नाही. दैवाच्या भरोश्यावर राहून काहीच होत नाही असं लक्ष्मण म्हणतोय. लक्ष्मण भगवंताचे भक्त असणारी जी मंडळी आहे किंवा अर्धीतून जास्त जी धार्मिक मंडळी ना, त्या लोक हेच करतात, नशिबाच्या भरोश्यावर जगतात. आता लक्ष्मण तर हा भगवंताचा सेवक होता, भगवंताचा दास होता, भगवंताचा भक्त होता. पण लक्ष्मण म्हणतो दैवाच्या भरोश्यावर नाही राहायचं, जे करायचंय ते स्वतः मेहनत करायचं. आता हे लक्ष्मणाचे शब्द आताची असणारी तरुण पिढी, आताच्या असणाऱ्या मुली मुलं आणि लहान मुलं यांना समजवण्यासारखं सर्वात सुंदर गोष्ट आहे. मग त्यात माझी सुद्धा गणना होते की जितकेही तरुण मुलं मुली आहेत ते म्हणतात आम्ही अभ्यास कोणत्या पद्धतीचा करायचा, अभ्यासाला सुरुवात कशी करायची, करायची की नाही करायची बघितलं जाईल, जे होईल ते बघितलं जाईल, नशिबात जे होते ते बघितलं जाईल. कोणी म्हणतं मला व्यापाराची सुरुवात करायची आहे, कसं करू मी बिझनेसचं स्टार्टअप कसं द्यायचं. कोणी म्हणतं मला नोकरीला लागायचं आहे, कोणी म्हणतं माझ्या वडिलांची शेती मला सांभाळायची, कसं करायचं. काही लोक हे विचारामध्ये स्वतःचं आयुष्य वाया घालतात, काही लोक विचार करून करून व्यसनाच्या नादी लागतात, काही लोक विचार करून करून टाइमपास करून टाकतात, पण मात्र त्यांना ते सुचत नाही. मग शिक्षणामध्ये कोणती फील्ड घेऊ, काय करू काय करू, अरे बाबा तू स्टार्ट तर कर, सुरुवात तर कर. 5 सेकंदामध्ये सायकोलॉजी म्हणते जो विचार तुमच्या डोक्यात आला की मला आता अभ्यास करायचा, तो 5 सेकंदामध्ये जर तुम्ही नाही केलं तर 5 सेकंदाच्या नंतर तुम्ही विसरून जाल की तुम्हाला ते काम करायचं आहे आणि अंगामध्ये तुमच्या आळस शिरेल. तुमच्या मनात जर येतंय की मला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायचा आहे असा विचार डोक्यात येता बरोबरच 5 सेकंदाच्या आत पुस्तक घेऊन तुम्ही अभ्यासाला बसायला पाहिजे. आणि अभ्यास जर कंटिन्यू करायचा असेल शेवटपर्यंत, तर तुम्हाला जर वाटत असेल की आता मी बसली आहे किंवा बसलोय अभ्यासाला, पण आता माझा अभ्यास झालाय पण माझी इच्छा नाही होते, पण मग आपण स्वतःला समजायचं अरे 5 मिनिटं अजून बसून घेते अभ्यासाला, 5 मिनिटं अजून अभ्यास करून घेते. मग तेही झाल्यानंतर आणखी तुम्हाला वाटायला लागलं उठायचं, पुन्हा एक वेळेस म्हणायचं आणखी 5 मिनिटं बसून घेते काय बिघडतंय, आणखी 5 मिनिटं बसून घेते. असे 5 मिनिटं जमा करत करत मात्र मनुष्य 6-7 तास अभ्यास करू शकतो आणि तोच अभ्यास जीवनामध्ये कधीही आपल्याला प्रगत करू शकतो. बघितलं, मेहनतीशिवाय काही साध्य नाही. कोणाला जर काही बेस्ट अचीवमेंट्स करायचे असतील ना तुमच्या मुलींना, की शिक्षणामध्ये तिला हे बनायचं आहे किंवा मुलांना हे अचीव करायचं आहे, कोणता बिझनेस करायचा आहे, किंवा आपल्यालाही श्रीमंतीच्या कोणत्या तरी एका लेवलपर्यंत पोहोचायचं आहे, मेहनतीशिवाय काहीही होत नाही. याच्यासाठी मी ज्या अभ्यासू मुलांना मी बघत असते ना त्यांचे उदाहरणं मी तुम्हाला सांगते, माझ्या बरोबरीचे असणारे किंवा दुसरे. त्यांना कोणत्याच गोष्टीचा मोह नसतो, सगळ्या मोह मायातून ते स्वतःला दूर करून टाकतात. अभ्यासू करणारे, अभ्यासी करणारे किंवा कोणत्या गोष्टीमध्ये पारंगत होणारे, आणि त्यांना जे अचीव करायचं आहे त्या गोष्टीसाठी त्यांच्या मनामध्ये नेहमी ती तत्परता असते की आपल्याला फक्त हेच करायचं आहे, म्हणून याच्या संबंधित असणारी ती सगळी लोक त्या गोष्टी करत असतात. आता बघा, माझ्या दोन्ही मावश्या इथे उपस्थित आहेत, त्यातून ज्या माझ्या लहान मावशी आहेत त्यांची मुलगी म्हणजे माझी बहीण ही MBBS करते, डॉक्टरचा अभ्यास रशियाला येते, आणि आता मात्र लॉकडाऊनच्या काळात रशियाला परमिशन नव्हती जाण्याची, तर ती जळगावला आली होती, अमळनेरला ते राहतात.
आलेला असताना मी प्रशंसा करते म्हणून नाही सांगत आहे, हे उदाहरण ज्याच्या अंगामध्ये आळस असेल ना ते दूर करण्यासाठी हे उदाहरण तुम्हाला कामा येईल. तर ज्या वेळेला अमळनेरला आली तेव्हा काय करायचं, जितकेही तिचे अभ्यासाचे पुस्तक असायचे ते सगळे लेक्चर सकाळपासून ती करायची. ते झाल्यानंतर ती दवाखान्यामध्ये प्रॅक्टिसला जायची. तिचं दुसरं तिसरं वर्ष सुद्धा असायचं, सुरुवातच होती. कुठे जायची ती? दवाखान्यामध्ये. सगळ्या प्रकारची जनरल ऑपरेशन्स बघायची, सुरुवातच होती. तरी सुद्धा इंटर्नशिप म्हटलं जातं त्याला. सगळ्या प्रकारची ऑपरेशन्स बघायची आणि आज ती अर्ध्यातून जास्त ऑपरेशन्समध्ये पारंगतही. अजून डिग्री भेटायची बाकी आहे तरी सुद्धा जायची. सकाळपासून जात असायची, रात्रीच्या 11-12 येत असायची. 2 वाजेला 3 वाजेला ऑपरेशनासाठी बोलवलं जायचं डॉक्टरच्या हाताखाली. तरी सुद्धा ती जायची कारण तिला गोडी होती, तिला त्याच्यामध्ये पारंगत व्हायचं आहे. म्हणून जेवण खाणं पिणं सगळं काही सोडून मात्र ती तिथे पळत पळत जात असायची. 2 वाजलेले असो 3 वाजलेले असो कारण मनुष्याचा देह आहे, सांगता येतं का काही? कधी कोणाला अचानकच काही होऊन जायचं म्हणून कधी अचानकच ऑपरेशनासाठी धावावं लागायचं. आता तिथे त्या हॉस्पिटलमध्ये करण्यासाठी अनेक डॉक्टर होते पण तरी ती का जायची? तिला शिकण्याची आवड आहे, तिला अचीवमेंट करायची आहे. डॉक्टर तर हजारो पडलेत गल्लोगल्ली, पण कोणता डॉक्टर पुढे आहे? वकील लोक हजारो पडलेत गल्लोगल्ली, कोणता वकील पुढे आहे? इंजिनियर्स पडलेत गल्लोगल्ली, कोणता इंजिनियर पारंगत आहे? ज्याने स्वतःचं तन मन धन स्वतःच्या कामात घातलं, मेहनत केली, भूक पाणी सगळं विसरलं, तो व्यक्ती पारंगत बनतो आणि तो स्पेशलिस्ट बनतो. बिझनेस स्टार्ट कोण नाही करत? हजारो लोक म्हणतात आम्हाला व्यापार सुरू करायचा आहे, पण व्यापारा म्हणजे ज्याचं तन मन धन चित्त पूर्णपणे जो घालतो, पूर्ण डिवोशन करतो, तोच व्यक्ती त्या व्यापारामध्ये सफल होतो. कलाकार हजारो आहेत कलाकार ज्यांना येतं सगळं वाजवता, पण कोण आहे पारंगत? जो स्वतःचं पूर्ण देह त्या कलेसाठी समर्पित करतो तो कलाकार आहे पारंगत. नाही तर वाजवतं सगळ्यांना येतं, पण ते वाजवत असताना भक्ती जागृत कोण करतं त्या कलेच्या प्रती, तो कलाकार आहे पारंगत. याला म्हटली जाते मेहनत. आणि अशीच असलेली ती माझी बहीण. आणि जेव्हा 12 वाजेला यायची, मी अमळनेरला राहायला गेली होती. आता असं समजून घ्या, या भगवंताने मला आळशी बनवून टाकलंय. त्याचं नाव घेऊन घेऊन तुम्ही मला कसं सगळंचं सगळं माईसाहेब हे खा, माईसाहेब ते खा, माईसाहेब तुम्हाला मी गजरा लावून देते, माईसाहेब तुम्हाला मी हे करून देते ते करून देते, तुम्ही सगळ्या लोकांनी मला असं करून दिलं. मग शेवटी तिने सुद्धा मला तसंच केलं. मग जेव्हा मी अमळनेरला असायची, कपडे धुवायचे बाकी असायचे, आम्ही दोघंच बहिणी अमळनेरला होतो, दवाखान्यातून एवढी उभं राहायची, ऑपरेशन्स वगैरे सगळं करून यायची, पण मला म्हणायची, मी म्हणायची दीदी मी मदत करू लागू का? माईसाहेब तुम्ही बसा, तुम्ही आराम करा, मी करते तुमच्यासाठी. तसेच कपडे ती स्वतः धुवायची, पडलेले भांडे सगळे तीच घासायची. सत्यता आहे. आता कोणत्या कोणत्या बहिणी असलं तर काय करतील, एवढी थकून आली आहे मी, महाराज असलं तर काय झालं, कामात तर करावंच लागणार आहे ना, पोरगी आहे ना. पण काय, एवढी थकून यायची तरी सुद्धा ती स्वतःच भांड्या घासायची, स्वतःच कपडे धुवायची. याला म्हटलं जातो अंगातला शरीरातला पूर्ण त्राण पूर्ण आडस पूर्ण कुचकरून फेकून दिलेला आहे, फक्त तन मन धन ती अचीवमेंट हासिल करण्यासाठी आहे. अशी मेहनत असणं गरजेचं. आणि तो फोकस स्वतःच्या मुलाबाळांमध्ये जर तुम्ही घेतला तर चालतं. एक मुलगी होती काल मला भेटली, ती म्हणाली तुम्ही लॉ करतायत, मला पण वकिलीमध्ये इंटरेस्ट आहे का ती मुलगी इथे किंवा तिची आई? काय माहीत, कदाचित असेल नसेल सांगता येत नाही, पण ती म्हणाली मला लॉ करायचं आहे, मी करू शकेल का? इथे असणारा प्रत्येक युवक किंवा जितक्याही मुली असतील मुलं असतील, तुम्ही जर जे ठरवलं की मला हे करायचंच आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही 100% मेहनत द्याल, नशिबावर विश्वास ठेवायचा नाही, जे होईल ते होईल. 100% जर स्वतःची मेहनत दिली, 100% जर स्वतःचं डिवोशन दिलं, भक्ती तुम्ही देवाची नका करू वाटल्यास, पण तुम्ही जे कर्म करताय त्याची जर भक्ती केली, तुमच्या प्रोफेशनची जर भक्ती केली, तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. याच विचारांचे होते लक्ष्मण. आणि ते लक्ष्मण मात्र सांगतात, नाथ भगवंता, दैवावर तुम्ही कसं काय विश्वास ठेवतायत?
आणि या विभीषणाचं कशाला ऐकतायत? दैव दैव करणारे लोक एक नंबरच्या आडशी असतात, जे नशिबावर विश्वास ठेवतात। त्यातली मी एक आहे बर करा सांगते। आता काय करावं, मी त्याचं नामस्मरणच करते तर तोच मला तसं म्हणतो, बघितलं जाईल, जे भगवंत करेल ते बघितलं जाईल। त्यातली मी एक आहे, मी हे करा सांगते। आणि मग काय, असं बोलता बरोबर प्रभू श्रीरामचंद्र हसले आणि म्हणाले, काही हरकत नाही लक्ष्मणा, विभीषणाने सांगितलं आहे ना एक वेळेस कळायला काय हरकत आहे, म्हणून भगवंत तेच करतात। आणि काय म्हटलं जातं, प्रथम प्रणाम केले ऐकून भगवंत समुद्राला प्रणाम करतात आणि म्हणतात, हे समुद्र माझी एवढी विनवणी ऐक। आणि आम्हाला मात्र रस्ता पार करण्यासाठी या समुद्रातून एखादा मार्ग तरी दे। आणि असं म्हटल्यानंतर अचानक एक घटना अशी घडते, रावणाने स्वतःचे दूत पाठवलेले असतात आणि ते दूत वानर रूपामध्ये असतात। आणि ते वानर रूपामध्ये असताना मात्र ती सगळी ही लीला बघत असतात की प्रभू श्रीरामचंद्र किती दयावान आहेत, किती करुणामयी आहेत, प्रत्येकावर प्रेम करणारे आहेत। कोट्यवधी जितकेही वानर होती त्यातून एक एक वानराला विचारणारे आहेत की तुझी तब्येत कशी आहे, एवढा महान असलेला भगवान परमात्मा। आणि त्या दूतांना मात्र आनंद होत असायचा, फार प्रेम प्रकट होत असायचं त्या दूतांचं। आणि मग भगवंताची ही लीला बघितल्यानंतर भगवंताची लीला स्वतः गायला सुरुवात केली। कळतंय ना, दूत कोणी पाठवले, दूत कोणी पाठवले समुद्राच्या पलीकडे, कोणी? भैरी आणि कोणी, कोणी? रावण। रावणाने दूत पाठवले, कोणाचं रूप घेतलं, गाढवाचं, वानराचं। हा, वानराचं। तर मग माकडाचं रूप धारण करून आले। आणि रूप धारण केल्यानंतर मात्र भगवंताच्या लीला बघून ते स्वतः भगवंताच्या लीला गायला सुरुवात होऊन गेली। अरे बापरे, प्रभू श्री रामचंद्र काय आहेत, यांचे तर गुणच गुण गायला पाहिजे, यांची कीर्ती मला माहीत नव्हती, आपण स्वतः बघितलं केवढे सुंदर आहे ते दिसायला। ते दूत मात्र वानराच्या रूपात भगवंताचं नामचिंतन करत करत गुण गात 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 जे त्यांनी माकडाचं रूप घेतलं होतं ते सगळं खाली पडलं आणि ते मात्र राक्षसाच्या रूपामध्ये तिथे आले। बघितलं, भगवंताचं नामस्मरण करताना स्वतःचं देहभान विसरून जातात सगळे। आणि मग देहभान विसरलेल्या राक्षसांची वर वानरांची सगळ्या माकडांची नजर जाते आणि ते बघतात की हे दूत इथे कसं काय आले। सगळे लोक त्यांना पकडतात, त्यांना मारायला लागतात, त्यांची पूर्ण वनातून धिंडवणी काढतात, कोणी त्यांना लाथा मारतंय, कोणी त्यांना बुक्के मारतंय। आणि ते ठरवतात की आता या दूतांचे आपण कान आणि नाक काढून टाकू। अशी ते माकडं असायचे, कोणाला मारायचं असलं की हात काटू, बोटं काटू, कान कापू, नाक कापू। आणि त्याच हिशोबाने हे ठरलं की आता त्यांचं हे करायचं। त्यातच तो दूत मात्र काय म्हणत असतो, प्रगट बखान राम ही।
म्हणायला लागतात, याचे कान कापा, याचे नाक कापा, आणि असं सगळं म्हणत असताना मात्र तो दूत म्हणायला लागतो, हे खबरदार, जो कोणी माझं कान आणि नाक कापेल त्याला प्रभू श्री रामचंद्रांची शपथ. तो दूत अशी शपथ देऊन देतो. त्याला माहीत असतं सगळे लोक रामावरती प्रेम करणारे, कारण रामाची कीर्ती याला माहीत असते. म्हणून तो म्हणतो, तुम्हाला रामाची शपथ आहे जर तुम्ही माझे कान आणि नाक कापले तर. सगळे तिथल्या तिथे थांबले, त्याला सोडून दिलं, तो तिथून निघाला, रावणाकडे गेला, आणि रावणाला मात्र तो तिथे जाऊन प्रभूजींचं कीर्ती गायला लागला. अरे प्रभू श्री रामचंद्र एवढे सुंदर आहेत, बाप रे त्यांची ताकद किती आहे, केवढे बुद्धिमान आहेत, केवढे नम्र आहेत, त्यांचं बळ म्हणजे कसं आहे. ते तिथल्या तिथे रावणासमोर कीर्ती गायला लागले. तुम्हाला माहिती आहे प्रभू श्री रावण, त्यालाही प्रभूच म्हणायचे ते, कारण ते त्याचेच दास असायचे. आणि म्हणून मग तुम्हाला माहिती प्रभू श्री रावण, त्यांच्याकडे एवढे मोठे मोठे बलाढ्य असणारे वानर आहेत, एका एका वानरामध्ये 100 हत्तींचं बळ आहे, एवढे ताकदवर आहे. कोण कोण आहे त्यांच्यामध्ये, नाना प्रकारचे द्विविध आहे, मयंत आहे, नील आहे, नल आहे, अंगद आहे, गद आहे, विकटास्य आहे, दधिमुख आहे, केसरी आहे, निषट आहे, शट आहे, जामवन आहे. जो वानर इथे लंका जाळण्यासाठी आला होता ना, त्याच्यापेक्षाही दुप्पटीचे ताकदवर ही सगळी मंडळी आहे, असं वर्णन ते दूत मात्र रावणापुढे करत असतात. आणि म्हणलं मात्र तो जसं हे सगळं सांगत असतो दूत की ते इतके बलाढ्य आहेत, ते तितके बलाढ्य आहेत, पण दूत आणखी एक गोष्ट सांगतो की आता प्रभू श्री रामचंद्र समुद्राच्या विनवण्या करतायत, समुद्राच्या पाया पडतायत, आणि रावण मात्र हसायला लागतो. असं काय आहे आराम, समुद्राच्या पाया पडतोय, असं जर पाया पडला तर किती जरी वर्ष निघून गेले, जन्म निघून गेले, तरी समुद्र काही त्याचा ऐकणार नाही, केवढा मूड आहे हा राम, असं मात्र रावण हसत हसत बोलतो. दूतांना राग येतो, दूत तर आता झालेले असतात रामाचे दास, दूतांना राग येतो, पण दूत काही रावणासमोर बोलू शकत नाही, म्हणून दूत रावणाची गोष्ट मोडतात आणि रावणाला एक चिठ्ठी देतात. काय असते ती चिठ्ठी? ती चिठ्ठी लक्ष्मणाने पाठवलेली असते रावणासाठी, आणि ती चिठ्ठी जशी ते रावणाला देतात तसं त्यामध्ये लिहिलेलं असतं, अरे मूर्ख रावणा, कोणाशी युद्ध करतोयस तू, किती मूर्ख आहेस तू, ज्याच्यामुळे या सृष्टीची निर्मिती झाली त्याच्याशी युद्ध करतोयस, आताही वेळ आहे, माता सीतेला परत कर, अपमान करू नकोस, माता सीता जगत जननी आहे, अशा कठोर शब्दांमध्ये लक्ष्मण मात्र ते चिठ्ठी पाठवतो. आणि रावणाला आता मात्र राग येतो, दूत राक्षस दूत मात्र ते समजवतात रावणाला, खरंच प्रभू तुम्ही माता सीतेला परत करून द्या. रावण म्हणतो चला चालते वा इथून, आणि दूत मात्र नाक मुरडत दात मिशा खात खात निघतात. नाही राहायचं आम्हाला या रावणाकडे, करायचीच नाही या रावणाची नोकरी, घे तुझ्याजवळ आम्ही रेझिग्नेशन लेटर तुझ्या तोंडावरती व्यक्त, सोडली आम्ही तुझी नोकरी, आम्ही मुक्त झालो आणि आम्ही आता झालो रामचंद्रांचे दास. ते राक्षस दूत रावणाला सोडतात आणि तिथून निघाले आणि जातात कुठे, प्रभू श्री रामचंद्रांकडे, आणि तिथे जाऊन मात्र प्रभू श्री रामचंद्रांचं दास्यत्व स्वीकारतात. आणि म्हणून मात्र पुढे वर्णन
अशाच पद्धतीने ते दूत येतात, प्रभू श्री रामचंद्रांना शरण जातात. शरण गेल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांना प्रणाम करतात, सगळी खता हकीकत सांगतात आणि ते म्हणतात, भगवंत आता तुझ्याच चरणाचं दास आम्हाला बनव. आणि प्रभू श्री रामचंद्र त्यांच्यावरती कृपा करतात आणि स्वतःचे दास त्यांना बनवून घेतात. इथे मात्र 3 दिवस होऊन गेलेले असतात. प्रभू श्री रामचंद्र समुद्राच्या विनवण्या करतायत, तरी समुद्र मात्र काही येत नव्हता. प्रभू श्री रामचंद्र फार संयमी होते, तरी सुद्धा मात्र आता मनुष्याचं रूप आहे म्हणून म्हणाले, गेले 3 दिवस झाले या समुद्राच्या विनवण्या करतोय, तरी सुद्धा हा प्रकट होत नाहीये. एवढा अहंकारी आहे हा समुद्र. कोणत्या प्रकारचा अहंकार आहे याला, हे सगळं मात्र समुद्र ऐकत असतो. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा मान आण, आणि आताच्या आता या समुद्राला मी पूर्णपणे विझवून टाकेल, नाश करून टाकेल मी या समुद्राचा. मग या समुद्रातले जितकेही प्राणी पक्षी असतील ते जरी गेले तरी मला फरक पडत नाही. एवढ्या क्रोधामध्ये प्रभू श्री रामचंद्र उद्गार करतात. प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, मूर्खांसमोर कधी नम्रता दाखवायची नाही, ज्यांना आपली किंमतच नाहीये त्यांच्यासमोर तुम्ही नम्र होऊन आणि हात जोडून काही फायदा आहे का? जो आपल्याला तुच्छ लेखतोय, त्याच्यामध्ये अहंकार भरलेला आहे, तो पहिलंच म्हणतो, हे लोक तर असेच आहेत, आमच्यासमोर असेच येता, आमच्यासमोर असेच बसता. जो अशा हरकतीने आपल्याला तुच्छ लेखतोय, त्याच्यासमोर नम्र बनण्यात काही हरकत आहे का? अजिबात नाही, गरजच नाही नम्र होण्याची. त्या समुद्राने तसंच केलं. त्याला माहित होतं प्रभू श्री रामचंद्र आहे, त्याला पराक्रमही माहित होता, तरी तो अहंकारी. आणि त्याचा अहंकार घालण्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी मात्र बाण तयार करायला, तितक्यात समुद्र मात्र तिथे प्रकट होतो. आणि समुद्र तिथे प्रकट झाल्यानंतर तो प्रभू श्री रामचंद्रांना हात जोडतो आणि म्हणतो, प्रभू मला क्षमा करा, मी तुमचं मात्र ऐकलं नाही, अहंकाराच्या वश अहंकारामुळे मी व्यथित झालो, मला क्षमा करा. आणि असं म्हटल्यानंतर मात्र प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, ठीक आहे, आता आलास ना तू, आता काहीतरी उपाय सांग, तुम्हालाच आम्हाला काही ना काही उपाय सांगावा लागेल. आणि असं म्हटल्यानंतर मात्र समुद्र म्हणतो, नाथ नील नल कपितो भाई, प्रभू श्री रामचंद्र ज्या वेळेला म्हणतात की आता समुद्रात तूच काहीतरी उपाय सांग, आणि असा उपाय विचारल्यानंतर समुद्र म्हणतो, तुमच्या वानरांमध्ये नल आणि नील हे दोन भाऊ आहेत, या दोघही भावांना वरदान प्राप्त आहे की त्यांनी कितीही मोठं पर्वत जरी तोडलं आणि ते समुद्रामध्ये फेकलं तरी ते तरेल, असं या नल आणि नीलला वरदान आहे. आणि म्हणून तुम्ही त्यांचं सहकार्य घ्या आणि जितकी दगड असतील, मोठे मोठे पाषाण असतील, त्या समुद्रामध्ये त्यांच्याकडून त्यांच्या हातून टाकून घ्या आणि समुद्रावरती तिरणारा असलेला तरत असलेला मात्र तुम्ही सेतू बांधून घ्या, अशा हिशोबाने समुद्र त्यांना सांगतो आणि आज्ञा घेऊन निघून जातो. आणि प्रभू श्री रामचंद्र देखील मात्र ते ऐकतात. आणि इथे मात्र तुलसीदासजी वर्णन करतात, सकल सुमंगल दायक रघु नायक गुणगान, सादर सुनही ते तरही भव सिंधु बिना जलजान.
जो कोणी भगवंताचं हे चरित्र तन मन धनापासून ऐकेल, जितकेही जलजाल असतील, मोठे मोठे जितकेही लोकांनी पाप केलेले असतील, जितकेही कष्ट असतील, त्या सगळ्या कष्टांमधून बाहेर करण्याचं काम, काढण्याचं काम मात्र हे सुंदर कांड करत असतं असं मात्र भगवंत म्हणतात. आणि इथल्या इथे सुंदर कांडाला समाप्ती होते. सिया बलराम चंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. आणि म्हणून आता एक काम करूया आपण सगळ्यांनी उभं राहून घ्यायचंय. पुढच्या कांडला सुरुवात करण्यापूर्वी